नमस्कार मित्रांनो, रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनल वर अनेक लेखन स्पर्धांची माहिती सांगितली जाते. आत्ताच मी कथा स्पर्धेचा व्हिडिओ पब्लिश केला होता, तर बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं की आम्ही पाठवणार आहोत आणि त्याचा निकालही जेव्हा मला कळेल तेव्हा सांगितला जाईल. आता हे जे निकाल येतात, म्हणजे आजवर मी अनेक स्पर्धांचे निकाल सांगितले आहेत, पण काय होतं, इथे जेव्हा मी पोस्ट करते निकाल त्यावेळेला ते स्क्रोल झाल्यामुळे ते परत दिसत नाहीत. म्हणूनच आपला जो व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे ते निकाल तुम्हाला सहज सापडू शकतील. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन करा. ज्या ज्या स्पर्धांचे निकाल मला जेव्हा जेव्हा कळतात त्यावेळेला सगळे निकाल मी व्हॉट्सअप चॅनलवर टाकत असते, जेणेकरून तुम्ही कधीही बघितलं तरी सापडणं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मिळून जाईल. म्हणूनच त्या चॅनलला जॉईन करून ठेवा. आज जी स्पर्धा सांगणार आहे तिचाही जेव्हा मला निकाल कळेल तेव्हाही मी तो तिथे पोस्ट करेल आणि तुम्ही उशिरा जरी बघितला तरी तुम्हाला तिथे सहज सापडून जाईल. तर आज जी स्पर्धा सांगणार आहे ती कविता स्पर्धा सांगणार आहे आणि या स्पर्धेची माहिती नेहमीप्रमाणेच तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे कुठलीही बाब तुमची सुटली जाणार नाही आणि तुम्हाला पाठवणे सोपे होईल. चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा. हा चॅनल एक लेखक मित्र चॅनल आहे. मराठी नवलेखकांना वेगवेगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून हा चॅनल उघडला आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर चालू करते की ही कविता स्पर्धा कुठे आहे. बरं, इथे जी आहे यांनी कथा आणि कविता स्पर्धा दोन्ही एकत्र ठेवल्या आहेत. तर ज्यांना कथा स्पर्धेला पाठवायचंय त्यांनी कथा स्पर्धेला पाठवा, ज्यांना कविता स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी कविता पाठवायची आहे. तर याचे आयोजन केले आहे सार्वजनिक वाचनालय कल्याण लेखन स्पर्धा 2024. तर ही एक लायब्ररी आहे मुंबई येथे, खूप जुनी लायब्ररी आहे, 150 वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे त्यांचा. तर त्यांची स्पर्धा आहे, तर त्यांनी कथा आणि कविता दोन्ही स्पर्धा आयोजित केले आहे. तर मी कविता स्पर्धेबद्दल आधी सांगते की कविता स्पर्धेला पण विषयाचे बंधन नाही, तुम्ही कुठल्याही विषयावर कविता लिहून पाठवू शकता. कवितेसाठी मर्यादा आहे ओळींची, 16 ते 20 ओळींचीच कविता हवी आहे हे लक्षात घ्या. आणि त्यांची पाठवण्याची शेवटची तारीख आहे 25 नोव्हेंबर 2024, ही लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्ही जर 25 नोव्हेंबर 2024 नंतर बघत असाल तर पुढे बघूच नका, कारण स्पर्धा संपलेली असेल. आणि त्यांनी वेळ दिलाय 25 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि ही स्पर्धा खुल्या गटासाठी आहे, म्हणजे तुमचा वयोगट कुठलाही असेल तरी तुम्ही या कविता स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 2 उत्तेजनार्थ अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. कविता ही मराठी भाषेतच असावी, सुंदर आणि सुवाच्य. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांनी ईमेल मागितलेले नाहीयेत. ही स्पर्धा आहे, म्हणजे तुम्ही कथा पाठवा किंवा कविता पाठवा, ही स्पर्धा तुम्हाला हस्तलिखित पाठवायची आहे, पेपरवर लिहून पोस्टाने पाठवायची आहे किंवा कुरिअरने पाठवायची आहे. तर पानाच्या एका बाजूला लिहून तुम्ही सुंदर सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा. जर तुम्हाला टाइप करायचं असेल तरी टाइप करा, त्याचं प्रिंट घ्या आणि पोस्टाच्या पाकिटात टाकून तुम्ही पाठवू शकता. नंतर आपल्या कविते साठी आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर अवश्य लिहा. सो कवितेखाली तुमचं नाव, तुम्ही कुठून पाठवत आहात आणि तुमचा मोबाईल नंबर. आता त्यांनी सगळ्यात महत्वाचं सांगितलंय की निकाल जेव्हाही लागेल, निकालाची तारीख आत्ता कळवलेली नाही, तरी एक कुठल्याही स्पर्धेचा निकाल लागायला कमीत कमी 1 ते 2 महिने लागतात, त्यामुळे तेवढा पेशन्स ठेवा. निकाल व बक्षीस समारंभ विजेत्यांना कळवण्यात येईल. तर तुम्हाला जर कळलं की म्हणजे ते तुम्ही मोबाईल नंबर द्याल, तर तुम्ही जर जिंकला असाल तर हे स्वतः तुम्हाला कळवतील आणि ते कळवतात. खूप नोन वाचनालय आहे असं होत नाही, अर्थात जर तुम्ही जिंकला नसाल तर तुम्हाला फोन येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही जी बक्षीस आहेत, 1, 2, 3 उत्तेजनार्थ, ह्या सगळ्यांना ते स्वतः फोन करून कळवणार
आहेत आणि जर जिंकले नाहीत तर ऑफकोर्स त्यांना कळवणार नाहीत. आणि मेलवर ते त्यांनी पाठवायचं नाही असं सांगितलं आहे. त्यांचा एक बक्षीस समारंभ पण असतो, तिथे ते बोलवतात जे जिंकलेले आहेत त्यांना, त्यांना प्रशस्ती पत्रक वगैरे जी काही त्यांची बक्षीस असतील ती देतात. आता त्यांनी कुठलेही बक्षीस म्हणजे आर्थिक पैसे वगैरे असं त्यांनी बक्षीस इथे सांगितलेली नाही. सो ही झाली कविता स्पर्धा. आता जी त्यांचीच स्पर्धा आहे की कथा स्पर्धा, तर कथे स्पर्धेसाठी पण त्यांनी शब्दमर्यादा 1500 ते 2000 विषयाला बंधन नाही. आणि अंतिम तारीख सेम आहे 25 नोव्हेंबर 2024 5 वाजेपर्यंत. आणि ही पण तुम्हाला लिहून पाठवायची आहे पोस्टाने. आणि या दोन्ही स्पर्धेसाठी जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, म्हणजे तुम्हाला कथाही पाठवायची आहे कविताही पाठवायची आहे, तर दोन्ही वेगवेगळ्या पाकिटात पाठवायची आहेत, एकाच पाकिटात दोन्ही पाठवायची नाहीयेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पाकिटाच्या वरती त्यांचं म्हणजे सार्वजनिक वाचनालय आणि त्यांचा ऍड्रेस जो मी इथे देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या खाली, प्लस आपला व्हॉट्सअप चॅनलवर पण ऍड्रेस असेल, तिथे तुम्हाला पाठवायचं आहे. कविता पाठवा नाही तर कथा पाठवा किंवा दोन्ही पाठवा, पण वेगवेगळ्या पाकिटात पाठवा आणि वेळेच्या आत पाठवा. सो ही माहिती ही पूर्ण या स्पर्धेची आहे. अजून काही प्रश्न असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर विचारा. व्हॉट्सअप जो आहे नंबर तो टीमकडे असतो आणि तिथे फक्त कंटेंट रायटिंग विषयी माहिती मिळेल. सो जे मी वर्कशॉप घेते कंटेंट रायटिंगचे त्याचीच माहिती मिळेल, त्यामुळे व्हॉट्सअप करू नका. स्पर्धांची सगळी माहिती इथे कमेंट मध्ये विचारा, मी तुम्हाला जेवढी मला माहिती आहे तेवढी 100% सांगत असते. सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट, जरूर सहभागी व्हा.